नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष पवार, संचालक ओमकार खरे अकॅडमी. आवाज महाराष्ट्राचा या माध्यमातून आपण गेल्या भागामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारी कशी करावयाची याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली होती. मग त्यामध्ये बँकिंग, रेल्वे, MPSC, UPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षांच्याबद्दल एक आढावा आपण घेतलेला होता. इथून पुढील प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक परीक्षेची सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्हा सर्वांना माहितीच असेल, आता नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन पुढील वर्षाचं परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे आणि त्यामध्ये PSI, STI, ASO या परीक्षेची तारीख 24 मार्च आहे. 24 मार्च 2019 रोजी ही पूर्वपरीक्षा होणार आहे. या पूर्वपरीक्षेची तयारी कशी करावयाची याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम, कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि इथून पुढे करावयाचं अभ्यासाचं नियोजन याबद्दल सविस्तर चर्चा करणं किंवा सविस्तर विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण सर्वप्रथम PSI, STI, ASO ही जी दुय्यम सेवा परीक्षा आहे या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर चर्चा करू. सर्वप्रथम, तुम्हाला माहितीच असेल, प्रत्येक वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या परीक्षा घेतल्या जातात. गेल्या वर्षी जी पूर्वपरीक्षा झाली या परीक्षेसाठी जे मेरिट होतं ते अर्थात PSI साठी 43 गुण, STI साठी 52 गुण आणि ASO साठी 54 गुण असं या पद्धतीची ती कट ऑफ लिस्ट होती. त्यामुळे आता आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना PSI ची तयारी करायची आहे किंवा ज्यांना STI किंवा ज्यांना ASO ची तयारी करावयाची आहे, ह्या प्रत्येक विद्यार्थ्याने मागील वर्षीचा जो कट ऑफ आहे त्याचा व्यवस्थित विचार करून आपल्या अभ्यासाचं नियोजन करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक साधारणपणे आपण सगळ्या परीक्षांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की जी गुणवत्ता यादी आहे ती 55 ते 56 गुणांच्यापर्यंत जास्तीत जास्त त्याची कट ऑफ लिस्ट असते आणि त्यामुळे 55 ते 56 गुणांचं टार्गेट किंवा अगदी जास्तीत जास्त 60 गुण आपल्याला या परीक्षेमध्ये मिळाले पाहिजेत अशा पद्धतीचं टार्गेट आपल्याला समोर ठेवावं लागेल. आणि मग 60 गुण मिळण्यासाठी आपल्याला नक्की कशी तयारी करावी लागेल याबद्दल आपण सविस्तर बोलू. सर्वप्रथम हा अभ्यासक्रम समजून घ्या. या अभ्यासक्रमामध्ये जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, ग्राम प्रशासन, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत या विषयांचा अभ्यासक्रम आपण व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. त्यामध्ये सर्वप्रथम इतिहास या विषयाबद्दल आपण बोलू. खरं तर इतिहास हा विषय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांचा आवडता विषय असतो. परंतु आवडता विषय असून देखील त्यांना अपेक्षेप्रमाणे विद्यार्थ्यांना गुण मिळताना दिसत नाहीत. कारण या विषयाच्या बाबतीत थोडक्यात म्हणायचं तर डोंगर पोखरून उंदीर काढावा. म्हणजे बराच अभ्यास करावा लागतो आणि परीक्षेला मात्र येणारे प्रश्नांची संख्या किंवा विचारले जाणारे प्रश्न हे अनिश्चित स्वरूपाचे असतात किंवा त्याची उत्तरं बऱ्याचदा कठीण जातात. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी नेमके संदर्भ ग्रंथ वाचणं गरजेचं आहे. सर्वप्रथम शालेय पुस्तकांचा अभ्यास अतिशय व्यवस्थित करणं गरजेचं आहे. कारण बहुतेक प्रश्न हे शालेय पुस्तकातून विचारले जातात. त्यामध्ये आपला जो अभ्यासक्रम आहे इतिहास विषयाचा, आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे ज्या ज्या शालेय पुस्तकांच्यामध्ये भारताचा, महाराष्ट्राचा इतिहास आहे त्या शालेय पुस्तकांचा अभ्यास काळजीपूर्वक करा. म्हणजे उदाहरणार्थ 5वीचा असेल, 8वीचा असेल, 11वीचा असेल. त्याचबरोबर जी संदर्भ पुस्तकं तुम्ही वापराल, अर्थात बाजारात असंख्य संदर्भ पुस्तकं उपलब्ध आहेत, मग ती सर्व वाचण्यात अर्थ नाही. आपल्याला सर्व विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करावायचा आहे. त्यासाठी बाजारातलं नेमकं 1 किंवा 2 पुस्तक व्यवस्थित वापरा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. इथे तुम्ही किती अभ्यास करता त्यापेक्षा तो कसा करता हे खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जो अभ्यास कराल त्यामध्ये प्रचंड ॲक्युरसी असली पाहिजे, परफेक्शन असलं पाहिजे. म्हणजे अगदी थोडा अभ्यास असला तरी चालेल, पण तो अगदी मोघम करू नका, एक्झॅक्ट करा. जे तुम्ही वाचलेलं आहे हे तुमच्या स्मरणात असलंच पाहिजे. कारण आत्ता जे परीक्षेचे प्रश्न आहेत, बहुपर्यायी जरी प्रश्न असले तरी त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा अनेक पर्याय उपलब्ध होतात. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुमच्यासमोर काही वेळेला 8 ते 10 पर्यायसुद्धा असतात आणि त्यामुळे त्यातून आपलं अचूक उत्तर निवडायचं म्हटलं तर तुमच्या अभ्यासामध्ये अतिशय परफेक्शन असलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, जो अभ्यास कराल त्या अभ्यासामध्ये परफेक्शन असू द्या.
म्हणजे अगदी एखादं पुस्तक जरी वाचलं तरी चालेल, पण त्यात असणारी माहिती ही अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही अध्ययन करणं गरजेचं आहे. त्यानंतर समजा भूगोल हा विषय आहे. आता भूगोल या विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो खरं तर नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग असतील, अक्षांश रेखांश असतील, हवामान असेल, पर्जन्य असेल, यासारखे जे घटक आहेत त्यांना त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपल्या डोक्यात एकच असतं, भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, पण त्याबरोबरच त्यामध्ये जगातील काही विभागांची माहिती असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर अक्षांश रेखांश असतील, त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग असतील. त्यामुळे प्रत्येक विषयाचा जो अभ्यासक्रम आहे हा व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. मला तर मी मागील बऱ्याच प्रश्नपत्रिकाचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की भूगोलाचे बहुतेक प्रश्न हे शालेय पुस्तकातूनच विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 5वी ते 12वीची जी शालेय पुस्तकं आहेत या शालेय पुस्तकांचा अभ्यास चांगला केला तर त्यांना नक्की PSI STIच्या परीक्षेमध्ये असणारे भूगोलाचे सर्वच्या सर्व प्रश्न सोडवता येतील. त्याचबरोबर दुसरं एक महत्त्वाचं लक्षात येतं की भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांच्या बाबतीत या विषयाचा अभ्यास करत असताना ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक अभ्यासा, कारण बऱ्याच प्रश्नांच्यामध्ये या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली दिसून येते. त्यामुळे शालेय पुस्तकं, त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका आणि जी संदर्भ पुस्तकं बाजारात उपलब्ध असतील, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या भूगोल या विषयासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक असेल किंवा AB सौदी सरांचं पुस्तक असेल, पण ही नेमकीच पुस्तकं वापरा, अर्थात पुस्तकांचा ढीक तुमच्यासमोर असता कामा नये. त्यानंतर समजा अर्थशास्त्र हा विषय आहे. अर्थशास्त्र हा जो विषय आहे, बऱ्याचदा विद्यार्थी अर्थशास्त्राचं बाजारातलं कोणतं तरी एक पुस्तक किंवा समजा किरण देसले सरांचं पुस्तक असेल, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल, असं एखादं पुस्तक विकत घेऊन येतात आणि अभ्यासक्रम न समजून घेता सर्वच्या सर्व पुस्तकाचा अभ्यास करतात. तसं मात्र करू नका. सुरुवातीला जो अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करा. त्यानंतर समजा राज्यघटना, जो ग्रामप्रशासनचा अभ्यास आहे, हा जो ग्रामप्रशासनाचा अभ्यासक्रम आहे तो तर विद्यार्थी बऱ्याचदा समजूनच घेत नाहीत. म्हणजे त्यामध्ये ग्राम प्रशासन आहे, राज्य प्रशासन आहे आणि भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास आहे. जर अभ्यासक्रम तुम्ही नीट वाचला तुमच्या लक्षात येईल, भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य प्रशासन आणि ग्राम प्रशासन. त्यामुळे पूर्वपरीक्षेची तयारी करत असताना हा अभ्यासक्रम तुमच्या डोळ्यासमोर असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर विज्ञान हा जो घटक आहे, म्हणजे मागील काही वर्षामध्ये लक्षात येतं की विद्यार्थ्यांना विज्ञान या विषयांचे प्रश्नांची उत्तरं सोडवता येत नाहीत. याचं कारणही तसं आहे की बरीच विद्यार्थी कला शाखेतून किंवा वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेले असल्यामुळे त्यांच्या मनात एक न्यूनगंड असेल की बाबा विज्ञान हा घटक तसा कठीण आहे. परंतु जर तुम्ही शालेय पुस्तकांचा खूप काळजीपूर्वक अभ्यास केला, म्हणजे उदाहरणार्थ 8वी 9वी 10वी जी विज्ञानची जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमाची पुस्तकं ही जर काळजीपूर्वक वाचली असतील, किंवा जी बाजारात उपलब्ध असणारी जी संदर्भ पुस्तकं आहेत त्यामध्ये JD पाटील सरांचं विज्ञानचं पुस्तक असेल, चंद्रकांत गोरे सरांचं असेल किंवा इतर जी पुस्तकं असतील, त्यामधलं नेमकं एक किंवा दोन पुस्तक जर काळजीपूर्वक वाचलं तर हे प्रश्न तुम्हाला कव्हर करता येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं सामान्य अध्ययनाचा अभ्यास करत असताना अगदी महत्त्वाचा घटक ठरतो तो म्हणजे चालू घडामोडी. ज्या विद्यार्थ्यांना GS मध्ये किंवा सामान्य अध्ययनामध्ये परिपूर्ण तयारी करायची अशा प्रत्येक विद्यार्थ्याचा चालू घडामोडीचा अभ्यास अतिशय चांगला असणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत तुमचा चालू घडामोडीचा अभ्यास परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान या विषयांच्यामध्ये चांगले गुण मिळणार नाहीत. कारण चालू घडामोडीचा अभ्यास जर व्यवस्थित असेल तर राज्यशास्त्राचा अभ्यास, अर्थशास्त्राचा अभ्यास किंवा विज्ञानाचा अभ्यास परिपूर्ण होतो. कारण बरेच प्रश्न हे जरी समजा इतिहासामधले देखील काही प्रश्न, राज्यशास्त्रामधले, भूगोलामधले, अर्थशास्त्रामधले काही प्रश्न हे सरळ चालू घडामोडीशी संबंधित असतात. त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी लक्षात येतं की परीक्षेच्या अगोदर अगदी 15-3 आठवडे चालू घडामोडीचा अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्ही पहिल्यापासूनच ज्या दिवशी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्या दिवसापासूनच चालू घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वर्तमानपत्रांचं वाचन असेल, बातम्या ऐकणं असेल, या गोष्टी तुम्हाला तंतोतंत पाळाव्याच लागतील. कारण वर्तमानपत्रांच्या वाचनामधूनच किंवा वर्तमानपत्राच्या संदर्भावरूनच बरेच प्रश्न आयोगाला विचारलेले दिसून येतात.
आणि त्याचबरोबर जी तुम्ही मासिकं स्पर्धा परीक्षांची वाचत असाल ती मासिकं वाचणं उजळणीसाठी खूपच चांगलं असेल. किंवा त्याचबरोबर जी त्रैमासिकं बाजारात उपलब्ध आहेत त्या त्रैमासिकातलं एखाद दुसरं मासिक रेग्युलर वाचणं गरजेचं आहे. पण चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यामध्ये भारतातील आणि जगातील चालू घडामोडी एवढाच अभ्यासक्रम दिला आहे. पण जर जुन्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही अभ्यास केला तर त्यामध्ये लक्षात येतं की बहुतेक चालू घडामोडीवरचे जे प्रश्न आहेत हे महाराष्ट्र शासन किंवा भारत शासन यांच्याशी संबंधित असतात. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शासनाच्या योजना असतील, शासनाचे पुरस्कार असतील, शासनामध्ये होणाऱ्या नियुक्त्या असतील आणि त्याचबरोबर इतर काही चालू घडामोडी म्हणजे उदाहरणार्थ महत्त्वाच्या व्यक्तींचं निधन असेल किंवा त्यांच्या नियुक्त्या असतील, त्याचबरोबर क्रीडा, कला, संस्कृती या घटकावर विचारले जाणारे प्रश्न. तर यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं योग्य मूल्यमापन केलं तर तुम्ही चालू घडामोडी या घटकाचा परिपूर्ण अभ्यास करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्याचा चालू घडामोडीचा अभ्यास परिपूर्ण असतो त्या विद्यार्थ्याचा सामान्य अध्ययनाचा अभ्यास माझ्या मते खरोखरच परिपूर्ण असतो. त्यामुळे चालू घडामोडी या घटकाकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक राहतो तो म्हणजे बुद्धिमत्ता किंवा गणितावर विचारले जाणारे प्रश्न. खरं तर हा जो टॉपिक आहे तो निर्णायक ठरतो. कारण आज आपण पाहतो स्पर्धा परीक्षेचे बरेच विद्यार्थी म्हणजे लाखो विद्यार्थी खूप गांभीर्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दिसून येतात. आणि मग या विद्यार्थ्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना बुद्धिमत्तासारखा घटक, गणितासारखा घटक कुठे ना कुठेतरी कठीण वाटतो. मग जर सर्वच विषयामध्ये विद्यार्थी सर्व अभ्यास करत असतील तर कोणता तरी विषय तुमचा चांगला असेल तर तुम्ही इतरांच्यापेक्षा जास्त मार्क्स पाडू शकता. म्हणजे जोपर्यंत तुमच्या अपोनंटचा विकनेस ही तुमची स्ट्रेंथ होऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतीही स्पर्धा जिंकू शकत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांना विचारलं पूर्वपरीक्षेला काय झालं तर तुमची उत्तरं असतात सर खूप अभ्यास केला होता पण दोनच मार्क्स कमी पडले, तीनच मार्क्स कमी पडले किंवा चारच मार्क्स कमी पडले. हा जो 3 ते 4 मार्क्सचा फरक आहे हा फरक जर तुम्हाला भरून काढायचा असेल तर बुद्धिमत्ता, गणित या विषयांचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. अर्थात या घटकांसाठी योग्य मार्गदर्शक आणि योग्य सरावाची आवश्यकता आहे. केवळ पुस्तकामधून या विषयाची तयारी होईल असं नाही. कारण गणिताचे किंवा बुद्धिमत्तेचे सगळे प्रश्न तुम्हाला सुटतीलही पण ते वेळेस सुटणार नाहीत. म्हणजे घरी आल्यावर प्रश्न सोडवून तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. तुम्हाला ते प्रश्न त्या वेळेतच सोडवावे लागतील. यासाठी बुद्धिमत्तासारख्या घटकाला ट्रिक्स महत्त्वाच्या आहेत, शॉर्टकट्स महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जोपर्यंत तुमचं बेसिक चांगलं होत नाही म्हणजे उदाहरणार्थ 5वी 6वी 7वी ही जी गणिताची पुस्तकं आहेत यांच्यामधला कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुमच्या गणिताला स्पीड आणि ॲक्युरसी ह्या दोन्हीही गोष्टी साध्य होत नाहीत. आणि जोपर्यंत तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरसी प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला या विषयात व्यवस्थित मार्क्स मिळू शकत नाहीत. आणि म्हणून जर बुद्धिमत्तेचा तुम्ही काळजीपूर्वक अभ्यास केला तर नक्कीच यामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळू शकतील. त्यामुळे आता जे तुम्हाला परीक्षेसाठी एक साधारणपणे 3 महिने वगैरे राहिलेले आहेत या महिन्यांमध्ये अभ्यासाचं नियोजन करत असताना प्रत्येक विषयाचा परिपूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. अभ्यासाचं वेळापत्रक अर्थात ही व्यक्तिपरत्वे बदलणारी गोष्ट आहे. तुमच्या आवडीनीप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. साहजिकच सुरुवात करत असताना सोप्या विषयांपासून सुरुवात केली तरी दररोज किमान जो विषय कठीण वाटतो त्याचा नियमित अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही सकाळपासून अभ्यासाला सुरुवात करताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एखादा कठीण विषय घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातल्या ज्या काही कन्सेप्ट पटकन समजू शकतील आणि त्याच्यानंतर तुमचे आवडते विषय जर तुम्ही वाचत गेलात तर निश्चितच चांगले यश मिळेल. अर्थात स्पर्धा परीक्षांच्यामध्ये यश मिळवायचं आहे, यशाचं मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. आणि ह्या यशाच्या व्यवस्थापनासाठी जे सॉटचं तत्व आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सॉट एस फॉर स्ट्रेंथ, डब्ल्यू फॉर विकनेस, ओ फॉर अपॉर्च्युनिटी, एस फॉर स्ट्रेंथ. जर ज्या विषयामध्ये तुम्ही खूप चांगले आहात, ज्या विषयामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात, जो विषय सोपा वाटतोय ही तुमची स्ट्रेंथ आहे. अर्थात ही स्ट्रेंथ अधिक बळकट झाली पाहिजे, त्या विषयामध्ये अधिकाधिक मार्क्स पडले पाहिजेत. म्हणजे जो विषय तुमची स्ट्रेंथ आहे त्या विषयामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही परीक्षार्थीपेक्षा जास्त गुण पडणं गरजेचं आहे. त्या विषयात तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजेतच. दुसरं महत्त्वाचं की विकनेस.
जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची आहे, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत तुमच्या अपोनंटचे विकनेस किंवा तुमचे विकनेस ही स्ट्रेंथ होत नाही, तोपर्यंत MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा तुम्हाला क्रॅक करता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या विकनेसवर भर देणं गरजेचं आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना विज्ञान कठीण वाटत असेल, काही विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र कठीण वाटत असेल, किंवा बुद्धिमत्तासारखा विषय कठीण वाटत असेल, तर यामध्ये त्या विषयांना तुमची स्ट्रेंथमध्ये बदलण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर अपॉर्च्युनिटी, अर्थात जी परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे ही तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी आहे. ही संधी समजून घ्या. जरी त्याच्यामागे अनेक थ्रेट्स असतील, अनेक अडचणी असतील, तरी त्या अडचणींनी खचून जाऊ नका. जर तुम्ही ह्या अडचणींनी खचून गेला नाही तर या परीक्षांच्यामध्ये नक्की यशस्वी होऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणी किंवा कोणतीही प्रलोभनं तुमच्या यशाच्या मार्गापासून दूर करू शकत नाहीत. तर या भागामध्ये आपण PSI STI ASO या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल चर्चा केली. इथून पुढच्या भागामध्ये इतर परीक्षांच्या, त्याचबरोबर PSI STI ASO सारख्या प्रत्येक परीक्षेमध्ये असणाऱ्या विषयांच्याबद्दल सविस्तर चर्चा करणारच आहोत. भेटतच राहूया. धन्यवाद.